रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे। संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी। 60,000 स्क्वेअर फुटाचा भव्य मॉलमध्ये सर्व ब्रँड एकाच छताखाली। रवींद्र वस्त्र निकेतन, मुक्काम पोस्ट, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। नमस्कार, मी शाहीन तारेकर, आपण पाहतात वज्रधारी न्यूज, बातम्या सुपरफास्ट। शिवसेनेतर्फे इस्लामपुरात शेतकरी मदत केंद्र सुरू। अतिवृष्टी, महापूर आणि अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडलेल्या वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी म्हणून येथील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्या कार्यालयामध्ये शेतकरी मदत केंद्र सुरू केले। 2 दिवसापूर्वीच उद्धव ठाकरे हे सांगली दौऱ्यावर आले होते। त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीची पाहणी केली आणि शिवसैनिकांना भागात शेतकरी मदत केंद्र सुरू करण्याबाबतच्या सूचना दिल्या। या पार्श्वभूमीवर इस्लामपूर येथे शेतकरी मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे। इस्लामपुरातील बैल बाजारात निरुत्साह। महापूर आणि अवकाळी पावसामुळे वाळवा तालुका आणि परिसरातील पशुधनाची हानी झाली। त्याचाच परिणाम म्हणून दरवर्षी लाखोंची उलाढाल असणारा बैल बाजार थंडावला असल्याचे दिसून आले। उरुसानिमित्त दरवर्षी मोठी जत्रा, विविध कार्यक्रम, तसेच सध्याच्या प्रशासकीय इमारतीच्या समोर असलेल्या मैदानात जनावरांचा बाजार भरतो, त्याच्या उलाढाली मोठी असते। मात्र इस्लामपूर परिसरात यंदा आलेल्या महापुराने शेती आणि शेतीवर चालणाऱ्या जोडधंद्यांना अडचणीत आणले। पुरामुळे चारा नष्ट झाला, शेतकऱ्यांना आपले पशुधन वाचवणे अवघड होऊ लागले आणि म्हणूनच यावर्षी प्रसिद्ध बैल बाजारात निरुत्साह दिसून आला। बहेत 20 कर्मचारी बेमुदत संपावर। येथील नरसिंहपूर तालुका वाळवा विभागातील हुबालवाडी गावामध्ये वसुली करिता गेलेल्या महावितरणाच्या 20 कर्मचाऱ्यांना शिवीगाळ तसेच मारहाण केल्यामुळे या विभागातील सर्व अभियंता कर्मचारी यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे। मराठी माणूस शरद केळकर यांनी राखला शिवरायांचा मान। तानाजी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च कार्यक्रमाच्या दरम्यान अँकरकडून ज्यावेळी शरद केळकरांना विचारण्यात आले, तुम्ही शिवाजींची भूमिका करताय का, त्यावर त्यांनी उत्तर दिले, शरद केळकर आप शिवाजी का रोल प्ले कर रहे हैं, छत्रपती शिवाजी। हां, छत्रपती शिवाजी, आई एम सॉरी। वाहन चालकांनो सावधान, 10 दिवसात दंड भरा अन्यथा होऊ शकते अटक। वाहनाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना 10 दिवसात दंड न भरल्यास त्यांनी अटकेची कारवाई होऊ शकते। ई चलन प्रणाली अंतर्गत वाहनांची कागदपत्र किंवा परवानाही जप्त केला जात नाही, त्यामुळे नियम मोडणाऱ्यांचं प्रमाण वाढलं असून चालक ई चालक थकवात तरी आता ई चलन भरण्यासाठी आणखी 10 दिवसांची म्हणजेच 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। या मुदतीत दंड न भरल्यास चालकांना नोटीस पाठवली जाईल। सुनावणीवेळी ते हजर न राहिल्यास त्यांना कोर्टाद्वारे वॉरंट काढून अटक केली जाईल, असे मुंबई वाहतूक विभागाचे सह पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी सांगितले। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज। पेडेकर, चिंग्स, काटदरे, श्रेया पिकल्स, मराठा मसाले, आंबाबडक या नामवंत कंपन्यांचे अधिकृत वितरक। मिरची व चटणी मसाला एवन क्वालिटी ड्रायफ्रूट करिता 1961 पासून सुप्रसिद्ध। सोनम मसाले अँड ड्रायफ्रूट्स नवीन रूपात नवीन जागेत। उत्कृष्ट दर्जा आणि योग्य दर हीच आमची वैशिष्ट्ये। आमचा पत्ता नगरपालिका गाळा क्रमांक 6, शालिमार वॉच शेजारी, जय भवानी मेडिकल समोर, मायनी रोड, विटा।